पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो, बहिणीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, धन्यवाद येशू। हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू। परमेश्वर आपल्याला लाभलेले प्रत्येक जखम मोजलेले परमेश्वर आहे। काही लोक प्रार्थनेसाठी येत आहे तेव्हा परमेश्वर सांगत आहे, तू पाच वेळा मरणात वाचलेले। काही लोक तेव्हा बसून मोजायला चालू करत आहे कोणता कोणता प्रसंग आहे, कारण आपल्यालाच या गोष्टीचा जाणीव नाही। त्या काळामध्ये वाचलो असेल तर साधारण माणूस कुठून जातो। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया धन्यवाद येशू। धन्यवाद येशू। परमेश्वर असा एकमेव देव आहे ज्यांच्याकडे माझ्या आयुष्याचा पूर्ण हिशोब आहे। मी कुठे कुठे गेला, मी कुठे कुठे गेलो, मी काय काय केलं, या सगळ्या गोष्टीचा हिशोब माझा देवाजवळ आहे। खाली प्रेस लॉर्ड, कशामुळे काय झालं त्याचा जाणीव कोणाकडे आहे? माझ्या परमेश्वराकडे आहे। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया धन्यवाद येशू। म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आज आपण प्रभू ख्रिस्ताच्या सान्निध्यामध्ये बसलेले असताना आपल्या हृदयातील एक एक जखम आपण त्याच्याकडे घेऊन येऊया। हालेलुया धन्यवाद येशू। आपण येशूच्या पाच जखमाबद्दल ऐकलेलं आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया। काही लोक डोक्याचा मुकुट पण पकडून सहा जखमाविषयी काही लोक बोलतात। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया येशू आपल्या भावनेच्या संबंधातील सर्व जखम हातापायाला जे जखम होत आहे त्यापेक्षा मोठा जखम आहे हृदयाला होणार। हालेलुया। माझा सत्याचा शोध म्हणून महात्मा गांधीने लिहिलेले जे पुस्तक आहे त्यामध्ये त्यांच्याकडून काय झालेले काही गुन्ह्याबद्दल लिहून महात्मा गांधीने बोललेली एक वाक्य आहे। महात्मा गांधी घरी सोना चोरण्याचं काम केलेलं आहे, थोडासा टाकून घेऊन जोडून ठेवून जोडून ठेवून खाते दिया कोणालाही कळणार नाही असा प्रकारचा काम बालकांनी केलेलं आहे। पप्पाकडे जाऊन कबूल करायला मात्र पप्पा जवळ जाऊन तोंडाने बोलायला जमत नाही म्हणून एका कागदामध्ये लिहून दिले मी अशा प्रकारचं काम केलेलं मुलगा आहे। हालेलुया। प्रियानो, महात्मा गांधी या गोष्टीचा लेखन करताना शेवट बोललेले वाक्य असे आहे, मी पप्पाच्या एका माराचा वाट पाहत होतो, पप्पाने मला मारलं नाही, त्याने
माता डोलिया बजीत है ते बलाएं हजार माया पेक्षा कठिन होता है एक मार खलन तिथि बल जाता है हालेलुया धन्यवाद यीशु हालेलुया धन्यवाद यीशु मी केले ने चोरी चोरी चा संबंधातील बाकी गोष्टी माझा हृदयाने जखम आहे हालेलुया हालेलुया धन्यवाद यीशु हालेलुया परम पवित्र संस्काराला हालेलुया धन्यवाद यीशु महात्मा गांधीला जखम झाला बरे होण्यासाठी योग्य असे औषध नाही मला आणि तुम्हाला त्यासाठी लागणारा औषध आहे माझ्याकडून तुझ्याकडून झालेल्या चुकांचा क्षमा आपल्याला झालं की नाही हालेलुया धन्यवाद येशू याबद्दल शैतान आपल्या कसोटी आहे शैतान आपले मागे लागणार शैतान आपल्याला सांगणार सर्वांनी तुला टाकलं देवानी पण तुला टाकलं आणि शैतान एका व्यक्तीला सांगणार तू नरकात जाशील देव तुझ्यावर आता प्रेम करत नाही तू किती मोठा गुन्हा केलीस हालेलुया 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 कोणाचा आवाज आहे शैतानाचा शिकवण आहे शैतान एका व्यक्तीला वातावरण तयार करून देणार Praise the Lord. Praise Hallelujah. 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 Juna Karara Mabye, Shevatcha Bhaga Mabye, Malaki Giradhati, Isra Adhyayati, Sathwa Vachan. Tumcha Purvajancha, Divsan Pasun, Majhe Vidhi, Tumhi Modile. ते पाळले नाहीत मजकडे वळा म्हणजे मी तुमाकडे वळेन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो मजकडे वळा म्हणजे मी तुमाकडे वळेन हालेलुया हालेलुया तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी मोठा पाप तुम्ही केलेले व्यक्ती असले तरी येशू तुम्हाला सांगणारी गोष्ट असे आहे आता तुम्ही त्या पापाकडे वळलेला तुम्ही आता पुढे त्या पापाकडे वळणे सोडा दारूकडे वळणे सोडा तंबाखूकडे वळणे सोडा चुकीचा चित्रपट आणि व्हिडिओ वगैरे बघणे त्याकडे वळणे सोडा हालेलुया तुम्ही आता माझ्याकडे वळा हालेलुया म्हणजे मी तुम्हाला बरे करीन मी तुमच्या पापांची क्षमा करीन हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया काही लोक पापाकडे वळलेले लोक तिथून येऊन अर्धंतरी राहणार थोडा येशू आणि थोडा ते हालेलुया त्याला वळवणे नाही बोलायचे हालेलुया परमेश्वर सांगत आहे तुम्ही पूर्णपणे माझ्याकडे वळा हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू पवित्र संस्काराला हालेलुया
हालेलुया धन्यवाद येशु परम पवित्र संस्काराला हालेलुया थोड़ा पुढे जाताना म्हणजे मागे जाताना आणखी एक पुस्तक आहे मिकायाचा ग्रंथ हालेलुया धन्यवाद येशु हालेलुया हालेलुया धन्यवाद येशु हालेलुया 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 परम पवित्र संस्काराला सातवा अध्यायातील सातवं वचन आता आपण कान देऊन ऐकूया मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन माझा देव माझे ऐकेल माझं नाव रोजा रोमा मी नंदा खानून आली आहे माझी अशी शा माझी अशी साक्षी आहे की माझ्या बहिणीचा जाव आहे त्याला कामावरून पण केलं तेव्हा आम्ही आवे मरिया हे मायणं मरियाची खूप प्रार्थना केली आणि त्याला बाहेरचे विजा मिळणार असं त्याला फोन आला तर आम्ही फोन आल्यानंतर आम्ही त्याला इंटरव्ह्यू द्यायला लागेल असं सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये तो पास झाला तर त्याला तिकडे काम भेटेल तर मग आम्ही फादरने फादरांना फोन दिला फादरने प्रार्थना केली फोनवर आणि खरोखर तो इंटरव्ह्यूमध्ये पास झाला आणि त्याला 10 वर्षाची विजा मिळाली त्याचप्रमाणे जायचा 2-4 दिवस अगोदर तसं थोडंसं ॲक्सिडंट झालं आम्ही घाबरले की आता याचा नेत हे होईल परंतु त्याला काही लागलं नाही थोडक्यात तो वाचला आणि तो आता अमेरिका US गेला आहे त्याबद्दल मी देवाचे आणि फादरांचे आणि सर्व सिस्टरांचे आभार मानते प्रभू तुम्हा बरोबर असो हालेलुया 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 आता चापीला चापीच्या एका बाजूला खूप त्रास होत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करतो अभ्यास करायला वगैरे जमत नाही माझ्या डोक एवढ्या चालणार नाही असे वगैरे विचार करणारा कोणाला तरी पवित्र आत्मा मेंदूच्या संबंधामध्ये आता एक आशीर्वाद दिलेला आहे संदासच्या जागेच्या आजूबाजूच्या भागामध्ये त्वचेच्या संबंधातील काही आजारपणा त्रास असलेल्या काही लोकांना प्रभू आता त्या आजारापासून मुक्तीचं दान देत आहे काही लोक पापाचे जीवन सावा आज्ञा मोडत जगत आहे परमेश्वर त्यांना सांगत आहे तुम्ही त्या पापाचे जीवन सावा आज्ञा जे वेगवेगळ्या प्रकारे मोडत आहे त्या पापाचे जीवन तुम्ही बंद करा काही लोक जीवनामध्ये अशुद्ध शक्तींना कुश करण्याचा जीवन जगत आहे त्याला प्रभू एक करेक्शन देत आहे तुमच्या देव परमेश्वराला कुश करण्यासारखा जीवन जगा कोणाला तरी वाटते माझ्या कोणीच नाही मी अनाथ आहे येशू त्या व्यक्तीला सांगत आहे
मी तुझा आप आहे, मी तुझा बरोबर आहे, आणि तू कसे काय सांगणार, मी अनाथ आहे. परमेश्वराने गाणं सांगत आहे, मी तुम्हाला वाचवतो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.